नमस्कार, मी भूषण करंदीकर. वार्ता विज्ञानाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. गेल्या आठवड्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काय घडामोडी घडल्या, या क्षेत्रात सध्या काय सुरू आहे याची माहिती या बातमीपत्राच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत असतो. पाहूयात वार्ता विज्ञानाची आज कोणत्या घडामोडी आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा चंद्रग्रहणाची अनोखी पर्वणी संपूर्ण जगानं अनुभवली. शतकातील सर्वात जास्त वेळ चाललेलं चंद्रग्रहण जगानं पाहिलं. दीर्घकाळ चालणाऱ्या अशा चंद्रग्रहणाचा योग आता 113 वर्षांनी येणार आहे. यावेळी शुक्रवारी रात्री झालेलं चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा भाग वगळता साऱ्या जगानं बघितलं. चंद्रग्रहणाला भारतात 11:54 सुरुवात झाली, तर पहाटे 3:49 ग्रहण संपलं. यामध्ये 1:43 एवढी दीर्घकाळ ही खग्रास स्थिती होती. नेहमीच्या अंतरापेक्षा, म्हणजेच 384,000 किलोमीटर अंतरापेक्षा, चंद्र हा पृथ्वीपासून काहीसा दूर, म्हणजेच 406,000 किलोमीटर अंतरावर होता. त्यामुळे चंद्र नेहमीच्या आकारापेक्षा काहीसा लहान दिसला, मात्र लाल रंगाच्या छटेमध्ये काहीसा वेगळा भासत होता. विशेषतः मुंबई आणि राज्याच्या इतर भागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे चंद्रग्रहणाचा आनंद लुटता आला नाही. दक्षिण भारतातही अनेक ठिकाणी पावसाच्या उपस्थितीमुळे संमिश्र परिस्थिती होती, मात्र उत्तर भारतात अनेक ठिकाणी, विशेषतः राजस्थानमध्ये, चंद्रग्रहण चांगलं अनुभवता आलं. नेहमीप्रमाणे भारतातच काय तर जगातही चंद्रग्रहणामुळे अंधश्रद्धेचे प्रकार बघायला मिळाले. अशा गोष्टी आजच्या काळातही बघायला मिळतात हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. मात्र चंद्रग्रहण ही एक भौगोलिक अवकाश घटना आहे, या पलीकडे काहीही नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. या ग्रहणाच्या कालावधीमध्ये आम्ही काही गोष्टी खाल्ल्या, आम्ही पाणी पण प्यायलो, चहा पण घेतला, आणि जे लोक म्हणतात की ग्रहणाच्या वेळेस करू नये, तसं आम्ही ते केलं. हे सांगण्यामागचं कारण एवढंच होतं की ग्रहणाचा कुठल्याही प्रकारे मानवी जीवनावर परिणाम होत नाही. यापुढेही चंद्रग्रहण अनुभवता येणार आहे, पण शुक्रवारसारखं दीर्घकाळ चालणारं चंद्रग्रहण एका शतकानं, म्हणजेच 9 जून 1923 आणि 19 जून 1941 ह्या वर्षी दिसेल. त्या 2 दिवसात चंद्राची खग्रास स्थिती ही 1:43 इतकी असेल. ग्रहण कालावधी सुमारे 4 तास असेल. ह्या काहीशा वेगळ्या ठरलेल्या चंद्रग्रहणाच्या निमित्तानं कोणतेही वेगळे शोध संशोधन झाले ह्याबाबत आता उत्सुकता लागून राहिलीय. अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सध्या जातीपातीवरून महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालंय. मनुष्य या जातीपातीबद्दल फारच गंभीर असला तरी प्राणी जगत मात्र यापासून दूरच असतं. जीवाश्माच्या माध्यमातून नामशेष झालेल्या डायनासोरच्या एका नव्या जातीचा शोध लागलाय. पाहूया डायनासोरशी कोणती नवीन जात सापडली आहे. डायनासोर. अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अधिराज्य गाजवणारा हा प्राणी नंतर नामशेष झाला. मात्र आजही त्याचे जीवाश्म जगभरात अनेक ठिकाणी आढळतात. वायव्य अर्जेंटिनामध्ये संशोधकांना नुकत्याच सापडलेल्या जीवाश्मांमुळे डायनासोर्स बाबत नवी माहिती हाती आली आहे. नव्यानं जीवाश्म आढळलेल्या डायनासोरला इग्नेशिया प्रायमा असं नाव देण्यात आलंय. ह्याचाच शब्दशः अर्थ आहे आद्य दानव. जीवाश्मांवरून या डायनासोरची लांबी तब्बल 10 मीटर असल्याचं स्पष्ट झालंय. ह्याचं वजन अंदाजे 10 टन होतं. 210 दशलक्ष वर्षांपूर्वी, म्हणजेच ट्रायसिक कालखंडामध्ये, हा इग्नेशिया प्रायमा पृथ्वीवर वावरत होता.
Encontramos un esqueleto, dos esqueletos parciales de un dinosaurio sauropodomorfo. आम्हाला या सॉरोपोडच्या सापळ्याचे दोन भाग सापडले. त्या कालखंडात ज्ञात असलेल्या डायनोसॉर्सपेक्षा ते आकाराने मोठे आहेत. जुरासिकच्या आधी 3 कोटी वर्षांच्या कालखंडाबद्दल आपण बोलतोय. त्यामुळे आम्हाला सापडलेला हा आद्य राक्षसी डायनोसॉर आहे. नंतरच्या कालखंडामध्ये असलेल्या सॉरोपोड्सपेक्षा हा इग्नेशिया प्रायमा आकारानेही वेगळा आहे. त्याचे पाय खांबासारखे नव्हते. त्याची मानही नंतरच्या सॉरोपोड्सपेक्षाही लहान होती. 230 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा डायनोसॉर्स अस्तित्वात आले त्या काळात त्यांचा आकार एवढा मोठा नव्हता. मात्र जुरासिक आणि क्रेटिशियस कालखंडात त्यांचा आकार अजस्त्र होत गेला. हे साधारणतः 180 दशलक्ष वर्षांपूर्वी घडलं असं मानलं जातं. अर्जेंटिनामध्ये सापडलेल्या जीवाश्मांमुळे याला बळकटी मिळाल्याचं मानलं जात आहे. 210 दशलक्ष वर्षापूर्वी सर्वात मोठ्या ज्ञात डायनासोरच्या मांडीचं हाड 45 सेंटीमीटर पेक्षा लांब नव्हतं. नशीब चांगलं असेल तर 50 सेंटीमीटर. आम्हाला सापडलेल्या मांडीच्या हाडाची लांबी आहे 1.3 मीटर, म्हणजेच ज्ञात माहितीपेक्षा तिप्पट जास्त. त्या काळात आपल्याला माहिती असलेल्या प्राण्यांचं वजन 3.3 टनांपेक्षा जास्त नव्हतं. इग्नेशियाचं वजन अंदाजे 10 टन असावं. हाती आलेल्या जीवाश्मांमुळे इग्नेशियाबद्दल आणखी बरीच माहिती हाती आली. ह्याची श्वसन संस्था पक्ष्यांसारखी होती. त्याच्या छातीमध्ये ऑक्सिजन असलेली हवा जास्त प्रमाणात साठवण्याची सोय होती. त्यामुळे आकार मोठा असूनही शरीर थंड राखण्यात त्यांना मदत होत होती. याखेरीज ट्रायसिक कालखंडातल्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीबाबत अनेक नवी माहिती आता आणखी संशोधनात हाती येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. पृथ्वीबाहेर कुठे जीवसृष्टी होती का किंवा भविष्यात आपल्याला जाणं शक्य आहे का, या दोन्ही कारणांसाठी मंगळाचा अभ्यास केला जातोय. यात सर्वात महत्व आहे ते तिथल्या पाण्याला. आता याबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. वी आर हियर टुडे टू प्रेझेंट यू आवर रिझल्ट्स अँड द फॅक्ट दॅट वी हॅव फाउंड लिक्विड वॉटर इन अ सब ऑन द सबसर्फेस इन द सबसर्फेस ऑफ मार्स. इटलीच्या अंतराळ संशोधन संस्थेत केलेली ही घोषणा. आजवर केवळ बर्फ आणि खडक असलेल्या मंगळावर चक्क द्रवरूपात असलेलं पाणी आढळून आलंय. मंगळाभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या एका अंतराळ यानात बसवलेल्या रडार यंत्रणेद्वारे बर्फाखाली दडलेला पाण्याचा साठा आढळलाय. We saw that the bright reflections we were observing, no matter what you think is within the south polar layer deposits, might not be explained by dry material. We came thus to the conclusion that the only possible explanation for the bright reflection was the presence of liquid water. अंदाजे 20 किलोमीटर व्यासाचं त्रिकोणी आकाराच्या खाऱ्या पाण्याचा हा तलाव आहे. मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाखाली 1.5 किलोमीटर खाली हा साठा आहे. मंगळावरील भावी मोहिमांच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं संशोधन मानलं जात आहे. The final remarks are very simple. Water is there. We have not anymore any doubts. After many years of doubts that we have to remove one after the other up to today. मंगळावर कधी काळी जीवसृष्टी असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. पाण्याचं अस्तित्व आढळल्यामुळे ह्या दिशेनं आणखी नवी माहिती हाती येणं शक्य होणार आहे. All the ingredients for thinking that life can be there or can be maintained there if life once existed on Mars, Martian surface. However, Martians cannot say anything more, so we may guess about what are the condition there and if in the condition are favorable or not, but is not this instrument that can directly answer the question if life is there. भविष्यात कधीतरी मंगळावर वस्ती करण्याची मानवाची योजना आहे. त्या दिशेनं अनेक देश मंगळावर मोहिमा आखतायत. मंगळावर 2033 साली पहिला मानव पाठवण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा नियोजन करते. अशा वेळी मंगळावरचा पाण्याचा प्रश्न सुटला तर शास्त्रज्ञांना हवच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. विज्ञान रंजक पद्धतीनं शिकवलं तर त्याची गोडी निर्माण होते, पण आपल्या शाळांमध्ये तो तसं शिकवलं जात नाही.
विविध प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान रंजक पद्धतीनं शिकवण्याचा माय सायन्स लॅब हा प्रयोग नागपुरात 3 तरुणांनी सुरू केलाय. पाहूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. प्रत्यक्ष प्रयोगांमधून विज्ञान समजावून घेण्याचा हा आहे एक चांगला उपक्रम. मुलांच्या सर्जनशीलतेचा वापर करत यात विज्ञानाची सूत्र शिकवली जातात. शाळेमध्ये विज्ञान शिकताना आलेल्या अडचणींचा विचार करत माय सायन्स लॅब सुरू करण्यात आली आहे. आपल्याकडील बहुतेक शाळांमध्ये आवश्यक सुविधा नसतात. ही अडचण अनुभवलेल्या धनंजय बालपांडे, मंगेश लेपसे आणि अविनाश गायकवाड या 3 तरुणांनी माय सायन्स लॅब अर्थात माझी प्रयोगशाळा उभी केली आहे. या 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील बहुतेक सर्व प्रयोगांचं सुसज्जित मॉडेल विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेत. ग्रामीण भागातनं तिघेही आलेले आहोत आणि आपल्याला ह्या सुविधा नाही मिळाल्या शाळांमध्ये. आणि आजही शाळांची अशी विदारक परिस्थिती आहे की अधिकतम शाळांमध्ये सायन्स लॅबोरेटरी प्रयोगशाळाही नसतेच आणि विद्यार्थ्यांना प्रयोगातनं काही नवीन शिकता यावं त्या उद्देशानं माय सायन्स लॅब माझी प्रयोगशाळा ही आम्ही सुरू केलेली आहे. मंगेश जर्मनीला तर अविनाश कतारमध्ये एका कंपनीत नोकरीवर आहेत तर धनंजय यांचा नागपूरला स्वतंत्र व्यवसाय आहे. वर्षभरापूर्वी नागपुरातील महिला महाविद्यालयात या प्रयोगशाळेची सुरुवात झाली. आतापर्यंत 63 शाळांमधून 12,000 विद्यार्थ्यांनी 250 विज्ञान प्रयोग मॉडेलचा अनुभव घेतलाय. याशिवाय विविध शाळांची गरज लक्षात घेत लॅब ऑन व्हील्सच्या माध्यमातून 10वीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रयोगांचे सुमारे 60 मॉडेल ते त्या शाळांपर्यंत पोहोचवतात. गेल्या वर्षभरात साधारण 63 शाळांमध्ये आम्ही सायन्स वर्कशॉप्स आणि ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित जे मॉडेल्स ॲक्टिव्हिटीज आणि जे साहित्य असते आम्ही ते त्या शाळांपर्यंत घेऊन जातो. विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो, त्यांना ॲक्टिव्हिटी करायला सांगतो. मुलं त्या ॲक्टिव्हिटीमधनं बरंच काही शिकतात आणि अशा प्रकारे हा संपूर्ण दिवसभराचा प्रोग्राम आम्ही शाळेमध्ये राबवून घेतो. एका कंपनीच्या स्टॅटिस्टिक्सनुसार आपण जेवढा 24 तासात विज्ञानाचा अभ्यास करतो 24 तासात त्याच्यातला 80% आपण विसरून जातो. पण जेव्हा आपण ते प्रॅक्टिकली करतो तेव्हा जसं त्याने म्हटलं की आपल्या डोक्यात एक इमेज तयार होते, ती इमेज पूर्ण जीवनभर राहते. आणि जसं आता केमिस्ट्री झालं, केमिस्ट्रीमध्ये आपण फक्त डायग्राम काढतो पिपेट कसं ब्युरेट काय आहे. जेव्हा खरंच लॅबमध्ये करायची वेळ येते तेव्हा जे पोटॅशियम परमॅग्नेट आहे ते आपण असंच हातात घेऊन टाकतो. जर असे उपक्रम नेहमी नेहमी झाले तर आपल्याला प्रॅक्टिस राहील. इसमें एक टाइप का फन है जो हम खेलते हैं उसमें भी फन है और जो हम रियल जो ये कर रहे हैं साइंस उसमें और कुछ अलग टाइप का ही मजा आता है. तो ये करने पे हमको फायदा भी होता है और हमारे ब्रेन का एक एक्सरसाइज हो जाता है. बुक में सिर्फ लिखा रहता है और वो हमें पढ़ना पड़ता है. जब प्रैक्टिकल करते हैं तब उसमें क्या क्या परेशानी आई है बनाने में, क्या क्या डिफिकल्टीज है और क्या क्या हमने इन्वेंट किया है उसका पता लगता है. ऐसे हर बार होना चाहिए, मज़ा आता है और जो हमें नए नए नॉलेज मिलते हैं अलग अलग कंपोनेंट्स और प्रोजेक्ट के बारे में. माय सायन्स लॅबच्या माध्यमातून सहजरित्या विज्ञान शिकायला मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबाबत आवड तर निर्माण होतेच, त्याबरोबरच बुद्धीलाही चालना मिळतीये. पुस्तकामध्ये विद्यार्थी जे वाचतात त्यामधनं त्यांना अगदी काय त्यातली कल्पना जी आहे ती कळत नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष ते प्रयोग ते करून बघतात, स्वतःच्या हाताने करून बघतात, त्यामध्ये त्यांचे विचार जास्त प्रगल्भ होतात, विचारांना चालना मिळते आणि त्यामधनं जे तत्व असतं विज्ञानाचं तत्व ते त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतं. अनेक शाळांमध्ये विज्ञान विषय सोपा करून शिकवण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीयेत. ग्रामीण भागात शाळांमध्ये तर स्थिती अधिकच वाईट आहे. हे चित्र बदलावं म्हणून पालिका शाळांमध्ये किंवा ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये नाममात्र शुल्कात हे विज्ञान मॉडेल उपलब्ध करून दिले जात आहेत. उद्याचे संशोधक घडवण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहेत. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. एखाद्या ठिकाणाहून समजा कल्याणहून लोकल ट्रेनमधील प्रवासासारखा कोणताही धक्का न खाता अगदी कमीत कमी वेळेत वेगानं मुंबईला पोहोचलात तर कसं वाटेल? हो, हे शक्य आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसलं तरी सध्या आयर्न मॅन स्टाईलनं असा प्रवास शक्य आहे. सुपरहिरोच्या आयर्न मॅन रूपातील या नव्या अवताराने काही वर्षांपूर्वी जगात धुमाकूळ घातला होता. तंत्रज्ञान हे भविष्यात माणसाला कुठे घेऊन जाऊ शकतं हे या चित्रपटानं दाखवून दिलं होतं.
ब्रिटनमध्ये आर्थिक गुंतवणूक करत सामान्य जीवन जगणाऱ्या रिचर्ड ब्राउनिंगला या चित्रपटानं झपाटून टाकलं. हा चित्रपट पाहून त्याच्यातील संशोधक जागा झाला आणि मग 2016 पासून काम करत अवघ्या काही महिन्यात रिचर्डनं आयर्न मॅनचं तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणून दाखवलं. चित्रपटातील सुपर हिरोचं तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं. चित्रपटात व्यक्तीच्या शरीरात सुपर हिरोचे तंत्रज्ञान बसवले होते. इथं आम्ही नवतंत्रज्ञान असलेल्या या सूटमध्येच माणसाला बसवलं आणि खूप प्रयत्नानंतर यामध्ये यशही मिळवलं. या सूटमध्ये 5 इंजिन्स बसवलेले आहेत. दोन्ही हातांवर प्रत्येकी 2 तर 1 पाठीवर. इंधनाची टाकी सुद्धा ही पाठीवरच बसवण्यात आली आहे. यात इंधन म्हणून शक्तिशाली रॉकेलच्याच एका मिश्रणाचा वापर करण्यात आलाय. इंजिनांचं वजनही कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तसंच रिचर्ड यांनी सुरक्षेसाठी हात आणि पायाला संरक्षक पॅड लावले आहेत. एवढंच नाही तर स्वतः रिचर्ड यांनी स्वतःचं वजनही कमी केलं आहे. ही सर्व तयारी केली असल्यानं या सूटच्या सहाय्यानं उड्डाण घेणं काहीसं सोपं झालं असल्याचं रिचर्ड यांनी सांगितलं. सूटमुळे उड्डाण करणं हे सोपं आहे. उड्डाण करताना मी पूर्ण लक्ष केंद्रित करतो. नक्की कोणत्या दिशेला जायचं आहे हे ठरवलं असल्यानं तशा पद्धतीनं माझ्या हातापायाच्या हालचाली होतात. हे एक सुपर बाईक चालवण्या एवढं सोपं आहे. या सूटच्या सहाय्यानं रिचर्ड हे जास्तीत जास्त 51 किलोमीटर प्रतितास या वेगानं हवेत उड्डाण करत प्रवास करू शकतात. या सूटमुळे जमिनीपासून जास्तीत जास्त 12,000 फूट उंच जाता येणं शक्य आहे. अर्थात या आयर्न मॅनच्या या सूटवर सध्या प्रयोग सुरू असल्यानं पूर्ण क्षमतेनं याचा वापर करण्यात आलेला नाही. जसा उड्डाणाचा अनुभव मिळत चालला आहे तसे या सूटमध्ये गुणात्मक बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सूटची करामत बघून ब्रिटनच्या संरक्षण दलातील मरीन शाखेनं यामध्ये उत्सुकता दाखवली आहे. फक्त संरक्षण क्षेत्रासाठीच नाही तर अगदी शोध आणि सुटकेच्या मोहिमांसाठीही या सूटचा वापर केला जाऊ शकतो. या सूटची किंमत अंदाजे 4.5 लाख डॉलर्सच्या घरात आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या या महागड्या सूटबद्दल काही उद्योगपतींनी उत्सुकता दाखवली आहे. थोडक्यात काय तर येत्या काही वर्षात किमान परदेशात असे अनेक आयर्न मॅन सहजरित्या आजूबाजूला उडताना दिसले तर मुळीच आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.